आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ईने दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला देशात सोळा विभागात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के लागला असल्याचं सी बी ई मंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे अडुसष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला तर गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आज नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला तर सायना चित्रपटातल्या गीतांसाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये हरघर तिरंगा अभियान उत्साहात राबवण्यात येणार आहे या अभियानाद्वारे तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये नागपूर शहरातील सुमारे सहा लाख घरांवर तिरंगा फडकवण्याचं लक्ष आहे मनपाच्या या पुढाकाराला साथ देत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वातंत्र्याच्या गौरवशाली अभियानात सामील व्हावं असं आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांनी केलं आहे दरम्यान संपूर्ण देशात होणाऱ्या घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ आज केंद्रीय दळणवळण आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केला कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय नागपूरच्या वतीनं ना बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी तसंच उद्योजकांना योग्य आणि कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी सव्वीस जुलैला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रद्धानंद पेठ इथं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा अजनी चौकातील क्लॉक टॉवर पुन्हा एकदा सुरू झाला आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळं कमी खर्चात आणि कमी वेळेत भारत सरकारच्या अखत्यारीतील एचएमटी लिमिटेड कंपनीद्वारे क्लॉक टॉवर सुरू करण्यात यश आलं आहे दोन हजार चौदापासून हे घड्याळ बंद होतं ज्येष्ठ साहित्यिक अनंत यशवंत उर्फ नंदाखरे यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते अंताजीची बखर बखर अंतकाळाची आणि उद्या या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या विदर्भात आज आणि उद्या चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी काल आणि आज पावसानं उघडीप दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार